मुंबई गोवा महामार्गावरील गड नदी पूल खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहे. गड नदी पुलावरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्यामुळे या पुलावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक बनले आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या ठेकेदाराकडून या पुलावरील खड्ड्यांवर मलमपट्टी करण्याचे काम करण्यात आले होते, मात्र ही मलमपट्टी केवळ दिखावाच ठरली. बुजवलेले खड्डे पुनर्जीवित झाले असून प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. वारंवार लक्ष वेधूनही महामार्ग प्रशासन मात्र सुशेगात आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचते, त्यामुळे समोर खड्डा आहे की नाही याची कल्पना वाहन चालकांना मिळत नसल्याने या पुलावर छोटे मोठे अपघात घडत आहेत. गड नदी पुलावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. समोरून येणारं वाहन पहावं की खड्डा पहावा हा यक्ष प्रश्न वाहन चालकांना पडतोय. एखादा खड्डा चुकविताना समोरून चालत येणारे प्रवासी यांनाही धडक बसण्याची शक्यता असते, त्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर प्रतिवर्षीप्रमाणे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून यामुळे वाहन आणि प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. खड्ड्यातून प्रवास करताना कंबरदुखीसारखे आजार होतात, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हा मार्ग खड्डेमुक्त करावा, अन्यथा येत्या 4 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रवासी वर्गातून देण्यात आला आहे. हे खड्डे 8 दिवसापूर्वी भरलेले होते, मग 8 दिवसापूर्वी भरलेले खड्डे परत 8 दिवसांनी जसे आहेत त्याच्याही पेक्षा मोठे होतात. मग याच्यात एवढं दुर्दैव काय, मग तुम्ही खड्ड्यांनी कशाने भरला पावसाळी डांबरीकरणाने भरला होतात की मातीने भरला होतात हा प्रश्न आता पडायला लागलाय. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली ते डांबर ओतलंच नव्हतं, फक्त ती माती टाकलेली होती असा त्याचा अर्थ होतो ना. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मी 8 दिवसापूर्वी सावंतवाडीला गेलो होतो, सावंतवाडीला जायला बरोबर कणकवलीतनं 1.5 तास लागतो. ही अशी एवढी डेंजर परिस्थिती आहे सावंतवाडीपर्यंत पोहोचण्याच्या, कमीत कमी 1.5 तास लागतो. ही एवढी अवघड परिस्थिती आहे सावंतवाडीला जाताना. हे खड्डे म्हणून शासना संबंधित एजन्सीने पूर्ववत करणे फार गरजेचं आहे, नाही नसेल तर काही दिवसातच लोक आता आंदोलनाच्या पवित्रात हे आलेले आहे. आता मात्र काम केलेलं आहे, त्या खड्ड्यात जर 8 दिवसापूर्वी भरले असतील तर आता एवढे खड्डे पडणे शक्यच नव्हतं. म्हणजे याच्यावरती त्यांनी मटेरियल काहीतरी कच्चं वापरून केलेले आहे. गाड्या, टू व्हीलर गाड्या, फोर व्हीलर गाड्या यावेळी जातेवेळी एकदम इतका धोकादायक हे होतं की समोर बघायचं की खड्डे बघायचे, त्याच्यानंतर बाजूला नदीच आहे त्यामुळे कुठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याच्याकडे जास्तीत जास्त लवकरात लवकर लक्ष देऊन हे काम व्यवस्थित करून घेणे, संबंधित डिपार्टमेंटने सुद्धा हे काम व्यवस्थित करून घेणे, अन्यथा जर लोकांचं जर कुठे अपघात झाला किंवा लोकांचा जर संताप अनावर झाला की लोक काय करतील हे त्यांना माहिती आहे, संबंधित ठेकेदाराला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ती कामं लवकरात लवकर व्यवस्थित करून घ्यावे. तुमचं नाव? दिगंबर सकाराम वाटे. जो कणकवली आणि याच्या दरम्यानचा रस्ता आहे हायवे, त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याला सर्वस्व जबाबदार कोण म्हणणार याच्यापेक्षा जास्त जे प्रवाशांचे हाल होत आहेत ते फार महत्त्वाचे. यामध्ये गाडीने दररोज जो प्रवास करणार आहे तो फोर व्हीलरने शिवाय प्रवासच करू शकत नाही, टू व्हीलरवरती ॲक्सिडेंट होतात. त्यावेळी दादा इकडचे पालकमंत्री होते नारायण राणे साहेब, त्यावेळी अशी अवस्था नक्कीच रस्त्यांची नव्हती, परंतु आता जे पालकमंत्री आहेत त्यांचा कितपत इथे लक्ष आहे हे मात्र एक सगळ्यासाठी एक प्रश्नचिन्हाचाच विषय आहे. बाकी गाडीतनं होणारा प्रत्येकाला त्रास आज कुणालाही विचारलात, सर जो हायवे होतो आहे हा खरंच चांगला आहे यासाठी सगळ्याचं समर्थन आहे, परंतु जो आता जे आता हायवेचं काम असताना जो काही इकडे प्रत्येकाला त्रास होतो आहे याचं कोणी समर्थन करणार नाही. लोकांची किमान अपेक्षा आहे जे खड्डे आहेत ते तरी विजवावेत एवढीच अपेक्षा आहे. मनक्याचे त्रास होत आहेत, आज डॉक्टरांकडे जर पेशंट पाहिलात तर सगळ्यात जास्त मनकेदुखीचे पेशंट सापडतात. पण या कंपनीचा जो भविष्यात ह्या रस्त्याचा जे गड नदीच्या ब्रिजवरील जो लोकांसाठी जो धोकादायक रस्ता झालेला आहे, येणाऱ्या 4 दिवसामध्ये हा जर रस्ता सुरळीत जर केला नसेल, डांबराने खड्डे भरून ते पूर्णपणे राहत नाही, काँक्रीटने ते खड्डे भरले पाहिजेत. दिलीप बिल्कॉन या कंपनी येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर तो रस्ता सुरळीत न केल्यास वागदे ग्रामस्थ हळवळ शिरवळ या ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात इथे गाड्या अडवून आंदोलन केलं जात आहे. यापूर्वी प्रशासनाने या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन ह्या रस्त्याचं सुधारणा करा. मुंबई गोवा महामार्गावरचं सर्वात महत्त्वाचं पूल अर्थात गड नदीचं पूल
आणि या गडनदीच्या पुलांना खड्ड्याने विळखा दिलाय. आपण आता गडनदीच्या पुलावरती आहोत. आपण पाहू शकता की या ठिकाणी हे गडनदीचे जे पूल आहे त्या गडनदीच्या पुलाला त्या ठिकाणी खड्ड्यांनी विळखा घातलाय. संपूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी या पुलावरती झालेलं आहे. या ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, कारण या ठिकाणी खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं दिसतंय आणि नेमका तो खड्डा आहे की नाही या संभ्रमात वाहन चालक असताना तो त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी जाऊन आदळते. त्यामुळे कित्येक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत, कित्येक नागरिक कित्येक प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत. त्यामुळे आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी ज्या ठेकेदाराने रस्त्याचं काम घेतलंय त्या ठेकेदाराने या रस्त्यावरती मलमपट्टी केली होती, मात्र ती मलमपट्टी या ठिकाणी केवळ दिखावा बनून राहिले, कारण 8 दिवसाच्या आत पुन्हा एकदा जे बुजवलेले खड्डे जिवंत झाले. आणि या ठिकाणी मात्र हे जिवंत झालेले खड्डे आता मात्र नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. नागरिक या ठिकाणी खड्डे भरवण्याची मागणी करत आहेत. जर या ठिकाणी त्या 4 दिवसात संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या खड्डे जर बुजवले नाहीत, हा मार्ग जर सुरळीत केला नाही, तर या ठिकाणी येथील कणकवलीच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कॅमेरामन महेश दाभोळकर सह उमेश परब, कोकण लाईव्ह, कणकवली.